तालुक्यातील मोजा देऊरवाडा पुनर्वसन येथे 17 एप्रिल रोजी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देऊरवाडा येथील युवा कार्यकर्त्यांनी नितीन इंगोले पाटील यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून मोजा ग्रामपंचायत देऊरवाडा पुनर्वसन येथे संत श्री डॉक्टर रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी परिसरातील शेकडो रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधे वाटप करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच अध्यक्ष दीपक वानखेडे, विविध कार्यकारी सोसायटी दिग्रस तसेच संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसचे व्यवस्थापित संचालक डॉक्टर संदीप दुबे, संचालक डॉक्टर प्रशांत रोकडे, डॉक्टर आशिष शेजपाल, डॉक्टर श्रीकृष्ण पाटील, डॉक्टर कल्पना जाधव, डॉक्टर गौरव धोत्री इत्यादींची उपस्थितीत आरोग्य शिबिराचा लाभ देण्याचे मोलाचे कार्य या सर्वांच्या वतीने केले गेले। मोफत उपचार केले गेल्यामुळे रुग्णांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे। VKB न्यूज साठी दिग्रस यवतमाळ मधून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट।